गुलालाची मुक्त उधळण चांगभलचा अखंड गजर आणि टाळ मृदांगाच्या तालात वाडी रत्नागिरी येथील श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पारंपरिक नगरदिंडी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी येणाऱ्या हजारो भक्तांना सहज सेवा ट्रस्टच्या वतीने खिचडी केळी आणि चहापान देऊन सेवेचा अखंड व्रत सहज सेवा ट्रस्टने जपला आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी प्रत्येक वर्षी ज्योतिबा डोंगरावर पारंपरिक नगर प्रदक्षिणा अर्थात दिंडी सोहळा संपन्न होतो. याही वर्षी श्री ज्योतिबा देवाची आरती झाल्यानंतर आज सकाळी भक्तिमय वातावरणात नगरदिंडीला सुरुवात झाली आहे. गुलालाची मुक्त उधळण, हजारो भाविकांची उपस्थिती आणि टाळ मृदुंगाचा अखंड गजर अशा वातावरणात नगरदिंडीचा लवाजमा बाहेर पडला. या नगरदिंडीमध्ये 12 ज्योतिर्लिंगे आणि अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून भाविक उपस्थित राहतात. प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टच्या वतीने याही वर्षी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेल्या भाविकांसाठी गायमुख परिसरामध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आलं. यामध्ये खिचडी, केळी, चहा यांचा समावेश होता. सुमारे 3000 किलो खिचडी आणि 25000 केळीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं. यासाठी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतलं. प्रत्येक वर्षी सहज सेवा ट्रस्टने या ठिकाणी ज्योतिबा चैत्र यात्रा आणि नगरदिंडी सोहळा दरम्यान भाविकांना प्रसादाचे वाटप करत आपल्या समाजसेवेचे व्रत जपलं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.